सीमा तपासणी नाक्यावरून कर्नाटक महामंडळाच्या 2 बसेस परत बंदोबस्त कडक रिपोर्टची मागणी। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर रविवार तारीख 18 रोजी आरटीपीसीआर रिपोर्ट व कोरोना प्रतिबंधित लस न घेतल्याच्या कारणावरून कर्नाटक महामंडळाच्या 2 बसेस परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आल्या। येथील कोगनोळी तालुका निपाणी येथे कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे। महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट किंवा कोरोना प्रतिबंधित लस घेतल्याचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही। दिवसभरामध्ये 119 गाडीतून सुमारे 500 प्रवाशांनी कर्नाटकात प्रवेश घेतला। या ठिकाणी 8 लोकांची रॅपिड तपासणी करण्यात आली। सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती लॅब टेक्निशियन सुनील भोसले अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिली। या सीमा तपासणी नाक्यावर निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक एस व्ही शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार, एएसआय एस टोलगी यांच्यासह 30 पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत। या ठिकाणी आशा कार्यकर्त्या अश्विनी जाधव, रंजन अखोत, विद्या शिंत्रे, वर्षा सूर्यवंशी, आरोग्य सेविका सुवर्णा प्रधानी, शिक्षक एस होडगले, मणिकुमार हे काम पाहत आहेत।